Banerjee Goa Chief Minister Dr. Pramod Sawant participate in Swayampurna Goa program. Let's watch. कार्यक्रम फोकस करून घेतला म्हणून आम्ही म्हटला की एकूच सेंट्रलाइज कार्यक्रम पणजे म्हापशा आणि मडगाव घेऊच्यापेक्षा गावातल्या प्रत्येक युवकाक सक्षम करपा खातीर या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातल्यान आम्ही पणजेतल्यान गाईड करतले. तुम्ही टार्गेटेड यूथ जो असा त्यांना जर एकेकडे हाडून बसयले असत जाल्यार तुम्ही त्यांना बरे मार्गदर्शन करपाक शकतले. हा मुद्दा म्हणून सांगता म्हणजे आज सकाळीच फुडें एकटे म्हाका चली आयले आनी म्हणपाक आपूण एव्हिएशन कोर्स करता. हांवें पळयलां की बरेच जाण हे प्रायव्हेट थोडेशे कोर्सीस जे सुरू आसा त्यांना परत 1.5-2 लाख फीस घेतात एव्हिएशनच्या नावाच्या सकयल त्यांना नोकरी दिता म्हणून सांगतात आणि बऱ्याचशा जणांक खंयसरूच नोकरी मेळना हे हांव मुद्दामून मेन्शन करतां. हे प्रायव्हेट कोर्साक कोणी जर ॲडमिशन घेऊच्या पहिली त्या कोर्साची व्हॅलिडिटी पळोवची, तो कोर्स आमच्याकडे ॲफिलिएटेड असा काय किती हो पळोवचो. हांव डिपार्टमेंटाकूय इन्स्ट्रक्शन्स दिला अशा पद्धतीचे जे प्रायव्हेट कोर्सीस सुरवात असा हांचे व्हेरिफिकेशन एकदा पळोवचे आणि अदरवाईज 1.5-2 लाख रुपया बेस्टी फीस घेतात आणि भुरगीं अननेसेसरी ते लोन काढून हे कोर्सीस घेऊन ती बी बेकार असा. आज सकाळची गजल म्हाका एक भुरगें सांगपाक आयले पण ह्याच पद्धतीचे हॉस्पिटॅलिटी कोर्स आमच्या आयटीआयत असा जो 2 वर्षांचो कोर्स जो केल्या उपरांत 100% ताका नोकरी मेळटा. आमच्या एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटरात परत एकदा नव्यान कोर्स जे सुरवात जातले मोपा हांगासर तेय कोर्सीस आम्ही सुरवात करपाक घेतला ज्याका जो इंटरेस्ट असा ज्यांनी त्या खातीर हांवें म्हटलां की इन फ्युचर तुम्ही जर सांगले तर आम्ही दर महिन्यांक न्ही महिन्यांक दोनदा सुद्धा आम्ही अशा पद्धतीचो टार्गेटेड ग्रुपाकडे उलोव शकता. आम्ही एकदा जसे न्ही त्याची फक्त तुम्ही टार्गेटेड ग्रुप म्हणजे प्रत्येक पंचायतीन जर 25-40 यूथ जर एकीकडे हाडून बसयले असत जाल्यार 191x40 इतक्या भुरग्यांक आम्ही पणजेतल्यान आमच्या करियराचेरूय वेगवेगळे मार्गदर्शन करपाक शकतले, वेगवेगळे कोर्सीस त्यांना समजून सांगपाक शकतले. कारण गोंयातल्या प्रत्येक तरणाट्याचे करियर जावचे हाज्या खातीर आम्ही काम करता. खूप बरं दिसता की गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशनाचा अभ्यास करपा खातीर किंवा कॉम्पिटिटिव्ह जो एक्झामीचो मागीर ती बँकिंग असतली, रेल्वे रिक्रुटमेंट असतली, आयएएस असतले, आयपीएस असतले आणि इवन जो आता स्टाफ सिलेक्शन असतले हा जो स्टडी करपा खातीर खूप जणांनी सुरुवात केल्या अशाच पद्धतीचे वेगवेगळे कोर्सीस गोंयात अवेलेबल असा. स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या वतीनही आम्ही ते सुरुवात केल्या. त्याच्या खातीरही बी हांव युवा शक्तीकडे उलयता असताना मुद्दामून तुम्ही टार्गेट करून त्यांना या स्वयंपूर्ण गोवाच्या कार्यक्रमात हाडून बसवचे पडतले. ज्यांना ज्यांना आमचा कार्यक्रम जाता त्यांना जाल्यार आम्ही त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आम्ही फोकस करपाक शकतले. आम्ही ज्यांना किसान शक्तीचेर उलयता त्यांना किसान ज्यांना म्हणता त्यांना तो फक्त शेतकरी न्ही, तो दुधकार असतलो, नुसत्याकार असतलो, तो फुलकार असतलो, तो हॉर्टिकल्चर असतलो. इन फ्युचर म्हणजे ज्याका जे जाय त्या खातीर त्याका तो सपोर्ट करपा खातीर आम्ही सातत्य तयार असा. आज म्हणजे टोकन म्हणून आमचो डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर बाब फळदेसाय तुमच्याकडे उलयता असताना त्यांनी फक्त आम्ही आत्ताच्या या सिझनांक किती करू शकता हाजेर फोकस करून तो उलयलो. बट इन लाँग रन आमचे बरेचसे झेडिओज हे स्वयंपूर्ण मित्र असतात ते बी इन फ्युचर एक एक म्हणजे फक्त हॉर्टिकल्चर हो टॉपिक घेऊन उलोवपाक शकता. म्हणजे हांव म्हाका सांगपाक खूप बरे दिसता की स्वयंपूर्ण गोवा प्रोग्राम सुरू झाल्या उपरांत आम्ही भाजी एक्सपोर्ट करपाक सुरवात केली. जावं ते भेंडे असतले, जावं ती मिरची असतली, आम्ही पहिली इम्पोर्टूच करताले. आता आमचे हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन विकत घेऊन एक्सपोर्ट करपाक लागलेले असा हे सांगपाक खूप बरे दिसता. आमच्याकडे आम्ही पळयता की दिवाळी आणि दसरो ह्याका रोजा 100% आम्ही इम्पोर्ट करताले पण आता 50% इम्पोर्ट हो कमी झाला आणि आमच्या शेतकऱ्यांनी रोवपाक सुरवात केला. सेम वे आमकां जो ग्रीन फॉडर विशेष करून वेटरनरी डिपार्टमेंटाक लागता हो खूप मोठ्या प्रमाणात आम्ही इम्पोर्ट करता. तो जर आम्ही रोवपाक सुरू केला म्हणजे आम्ही म्हणतात की डायव्हर्जन ऑफ क्रॉप आम्ही दुसरे क्रॉप घेऊन सुरुवात करचे किंवा इंटर क्रॉपिंग सिस्टम सुरुवात करची हाजेर जर फोकस केला असत जाल्यार म्हाका दिसता आम्ही किसान शक्ती तुमकां जो सब्जेक्ट जाय आणि पर्टिक्युलरली प्रत्येक पंचायत वाईज हो विषय वेगळो असू शकता. हांव जनरलाइज म्हणना, कोस्टलातल्यो काही पंचायती फिशिंग ॲक्टिव्हिटीचेर भर दिता असतल्यो, आमच्यो रुरलातल्यो काही पंचायती ह्यो वेगवेगळ्या म्हणजे भात शेतीपासून ते मको शेतीपर्यंत लागवड करपा खातीर हाजेरूय फोकस दिता असतले किंवा त्यांना वेटरनरीचेर फोकस भर दिवपा खातीर आम्ही वेटरनरीच्यो वेगवेगळ्यो स्किमी असतल्यो, फिशिंगाच्यो वेगवेगळ्यो स्किमी असतल्यो हाजेर त्या खातीर स्वयंपूर्ण मित्रांनी आयडेंटिफाय करचे आणि कन्सर्न डायरेक्टर ऑफ वेटरनरी किंवा डायरेक्टर ऑफ फिशरीज हांकां घेऊन ते कार्यक्रम फुडें व्हरचे.
जेणेकरून या एक क्षेत्रात आम्ही म्हणता आमकां फुडें वचपा खातीर खूब मोठ्या प्रमाणात आमी भर दिता आनी वेगवेगळ्यो स्किमी वेगवेगळ्यो योजना हाच्या अंतर्गत सातत्यात किसान शक्तीक आमी दिवपाक शकतले किंवा आमी किसान शक्ती 100% लोकांकडे म्हणजे किसान क्रेडिट कार्ड असपाक जाय त्या ती आपल्या गावात जर अजूनही कोण किसान क्रेडिट कार्ड मेळनासतर उरला असत जाल्यार ताका लिंक करून घ्यात ताका किसान क्रेडिट कार्ड दियात ताका सॉयल हेल्थ कार्ड दियात हे ताका मेळपा खातीर 100% स्वयंपूर्ण मित्रांनी प्रयत्न करचो आणि त्याचा रिकॉर्ड जो आहा पण नी वय पंचायतीन मेंटेन दौरतो आपल्या गावात की 75 शेतकरी असा 30 दूधकार असा आपल्याकडे 15 फिशिंग ऍक्टिव्हिटी करपी लोक असतात त्यांच्यानी किसान कार्ड घेतला म्हणजे आज दूधकाराकूय बी किसान क्रेडिट कार्ड मेळटा जो नुसते मारता त्याकाय किसान क्रेडिट कार्ड मेळटा आणि इट इज नॉट ओनली द किसान क्रेडिट कार्ड त्याका ज्यांना पैसे गरज असा त्यांना नॅशनलाइज बँक आम्ही म्हणता की विथ लेस रेट ऑफ इंटरेस्ट त्याका जर लोन जाय पहिनी तो लोन अवेलेबल करून दिता आणि हे सगळे फॅसिलिटेट करप आमच्या स्वयंपूर्ण मित्राचे काम असा आमच्या विशेष करून स्वयंपूर्ण मित्रांनी जर इनिशिएटिव्ह घेतलो जाल्यार बँके बरोबर कम्युनिकेट करप बँके बरोबर उलप हाजेर आम्ही खूप बऱ्या पद्धतीत जे असा पहिनी हे करपाक शकता इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून म्हणजे सगळ्या स्वयंपूर्ण मित्रांक वेगवेगळ्या सब्जेक्टाचेर कारण यू ऑल पीपल आर एक्सपर्ट तुमकां सगळ्या बाबतीतले ज्ञान तसे पळोवंक वचत जाल्यार ऑलरेडी आसा आमच्या स्वयंपूर्णाच्या ट्रेनिंगातल्यानूय बी टायम टू टायम आम्ही तुमकां वेगवेगळे ऑफिसर हाडून समजूनही सांगला त्या ती मोर फोकस जेन्ना आम्ही स्वयंपूर्ण म्हणटा तेन्ना ती किसान शक्ती इज अ मेजर रोल जो आहा पळय न्ही ही प्ले करता आणि ताकाच लागून हाजेर आमी चड मोठ्या प्रमाणात भर दिवप हे गरजेचे आसा आणि त्याच्या खातीर 100% सगळ्या जणांनी प्रयत्न करचो असे म्हाका दिसता. फोर्थ वन इज अ गरीब कल्याण. आम्ही जो चौथो पिलर गरीब कल्याण हे जेन्ना म्हणटा आम्ही पळयता की जवळपास फ्री रेशन कोटा दिवपाचे काम हे मोदीच्या सरकारात जवळपास कंटिन्युअसली फाटली 5 वर्सां केला. फुडली 5 वर्सां जवळपास पर रेशन कार्ड पर पर्सन जवळपास 35 kg तांदूळ जे असा पळय न्ही हे फ्री ऑफ कॉस्ट त्यांना दिता. APPY BPL अशा वेगवेगळ्या कॅटेगरीतल्यान असा. अजूनही जर कोण उरला असत जाल्यार त्यांच्यानी त्याका रेशन कार्ड रजिस्ट्रेशन करून दिवं येता जेणेकरून त्याका तो गरीब कल्याणाचो फायदो हातूंतल्यान मेळू शकता. हे हांवें कित्याक फक्त आमी गरीब कल्याण रेशन कार्डा पुरते मर्यादित ना हांवें कित्याक म्हटलां.